नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वामन चव्हाण आपल्या सर्वांना स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स लेसन 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स प्रॅक्टिस सेट 6.4 सिम्प्लिफाय यामधील 1, 2, 3, 4 म्हणजे 1 to 4 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. याच्या आधीचे 1 ते 5 लेसनचे सर्व एक्झाम्पल मी सॉल्व करून दिलेले आहेत. प्रश्न एकच आहे, तुम्हाला ते कसं बघता येईल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. प्लेलिस्ट कुठे दिसते का शोधा, 3 डॉट दिसतील त्यामध्ये बघा. प्लेलिस्ट सापडल्यानंतर तिथे भरपूर प्लेलिस्ट आहेत, म्हणजे 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. तुम्हाला फक्त 8वीचं शोधायचं असेल, स्टँडर्ड 8 वर क्लिक करा. तुम्हाला फक्त 8वीचे सर्व एक्झाम्पल दिसतील, म्हणजे तुमचा गोंधळ उडणार नाही, हे कुठे सापडेल ते कुठे सापडेल. तर आज आपण हा एक एक्झाम्पल घेतोय, लक्ष द्या, दिसतोय. 5वा एक्झाम्पल, 3x² - 6 - 2 upon x² - 7x + 12 into 3x² - 7x - 6 upon x² - 4. सोल्युशन, इथे डायरेक्ट दुसरी स्टेप लिहितो मी, याला असं केलं असतं आपण हे फर्स्ट स्टेप नंतर, इज इक्वल टू 3x². आता इथे लक्ष द्या, फर्स्ट आणि लास्ट, पहिला आणि तिसरा कोइफिशियंट जो आहे हा कॉन्स्टंट टर्म आणि फर्स्ट एची व्हॅल्यू, थोडक्यात स्क्वेअर व्हेरिएबलचा कोइफिशियंट आणि लास्ट कॉन्स्टंट टर्म ह्या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन 3 to the 6. 6चे असे फॅक्टर पाडायचे की ज्यांची सम किती येईल, किती येईल. या ठिकाणी इथे डिव्हिजनचं चिन्ह लक्षात घ्या, इथे सॉरी या ठिकाणी डिव्हिजनचं आहे, भागाकाराचं चिन्ह आहे. तर 6चे फॅक्टर पडतात 3 to the 6, म्हणजे 3 - 5j + 2x - 2 आपण याचे पण 12चे फॅक्टर किती 7 यायला पाहिजे, किती येईल मग 4 आणि 3, 4 3 जा 12, 4 + 3 7, दोन्ही निगेटिव्ह पाहिजे. x² - 3x - 4x काय केलं आपण, -7 चे -3 - 4 - 7 + 12, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह येणार. इथे डिव्हिजनचं चिन्ह आहे, याला मी इंटू मध्ये कन्वर्ट करतो, लक्षात घ्या. इथे डिव्हिजन आहे वरती, भागाकाराऐवजी मी काय केलं इकडे गुणाकारामध्ये केलाय. आणि या ठिकाणी हा जो डिनॉमिनेटर आहे तो वरती जाईल, x² - 4 आणि हा 3x² - आता लक्ष द्यायचं, इथे साइन 3 18 18 साठी 9 यायला पाहिजे, 9 2 म्हणजे -9x + 2x - 6 नाही कळलं, 9 मधून 2 गेले -7, पण हे डिनॉमिनेटरमध्ये गेलं कारण इथे इंटू केलं आहे, हे लक्षात घ्या. अपोजिट ऑफ डिव्हिजन इज मल्टिप्लिकेशन, त्यामुळे याचं न्युमरेटरचं डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं न्युमरेटरमध्ये कन्वर्ट केलं फर्स्ट स्टेप नंतर. इथे इज इक्वल टू दिसतोय सगळ्यांना, पुढच्या स्टेप्स ह्या दोन्हीमधून 3x जर कॉमन काढला आपण, ब्रॅकेटमध्ये राहील एक्स, 3x पण बाहेर आला, एक्स पण आला, काही नाही म्हणजे 1, चेक. 3 इंटू इथे काही नाही म्हणजे 1 म्हणजे 3, x इंटू x, x² 3 इंटू -1 - 3, x, x इथे तोच ब्रॅकेट राहील, कोणता x - 1, कोणताही असा एक्झाम्पल नाही की ज्यामध्ये हे दोन ब्रॅकेट वेगळी येईल. पण इथे 2 आहे, मग याला 2 लिहावं लागेल, 2 मग पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, 2x, 2 इंटू x, 2x पॉझिटिव्ह पाहिजे आपल्याला, 2 - 1 - 2 कळलं. डिनॉमिनेटरमध्ये x कॉमन आहे म्हणजेच काय राहील, x - 3, चेक करा, x इंटू x, x² x इंटू 3, 3x पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, इथे पण काय येणार आहे, x - 3 जेल, पण इथे 4 होता, -4 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे काय पाहिजे इकडे 4 तर पाहिजे पण निगेटिव्ह पाहिजे, चेक करा, 4 पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, 4 इंटू x, 4x
निगेटिव निगेटिव पॉजिटिव 4 3 12 हे चेक करायला शिका. याचा फॉर्म्युला आहे माहिती आहे, एक स्टेप वाढवतो. ओके, एक्स स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर आहे हा. इथे काय कॉमन निघेल, 3 जर कॉमन काढलं यामधून तर काय राहील, 3x कॉमन राहील थोडक्यात. सॉरी, 3x काढलं तर x मायनस 3, चेक करा, 3x इंटू एक्स 3x स्क्वेअर, 3 3 9 प्लस मायनस मायनस एक्स. इथे पण तोच ब्रॅकेट राहणार आहे, एक्स मायनस 3. हे कायम विसरू नका, पण इथे काय होतं, प्लस 2 2 3 2 इंटू एक्स 2x 2 3 6. मग आता पुढे पुढची स्टेप दिसतोय, ते लक्ष द्या. इज इक्वल टू, जो ब्रॅकेट कॉमन आहे तो आधी लिहायचा, दोन्ही ब्रॅकेटच्या बाहेरचे 3x इथे आहे, या ब्रॅकेटच्या बाहेर प्लस 2 आहे. इकडे एक्स मायनस 3, इकडे ब्रॅकेटच्या बाहेर एक्स मायनस 4 इंटू याचे फॅक्टर पडणार a प्लस बी, म्हणजे एक्स प्लस 2 एक्स मायनस 2 अपॉन इथे एक्स मायनस 3 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 2 हा 3 आहे, लक्षात घ्या, 3x प्लस 2. आता काय कट होतं, 3x2 गेले, आणखी काय जाऊ शकतं, काहीच नाही. बघा आन्सर काय असेल, वरती 3 ब्रॅकेट राहिले, एक्स मायनस 1 एक्स प्लस 2 एक्स मायनस 2, मागे पुढे ब्रॅकेट झालं तर चालू शकतं. मला वाटेल हा आधी लिहायचा लिहू शकता, एक्स मायनस 2 एक्स प्लस 2, काही फरक पडत नाही, इकडे तिकडे गेले तरी डोंट वरी. इथे काय राहिलं आहे, एक्स मायनस 3 दोन वेळा आहे, तुम्ही त्याला स्क्वेअर करा, एक्स मायनस 3 2 टाइम्स आणि एक्स मायनस 4, हे झालं याचं फायनल आन्सर. त्यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल घेणार आहे, म्हणजेच एक्झाम्पल आहे तो कोणता, 6वा. 6 एक्झाम्पल बघा, या ठिकाणी लिहितो मी, 5 झाले आपले, सॉरी 6 एक्झाम्पल आहे पुस्तकामध्ये. बघा 4x² - 11x + 6 अपॉन काय आहे, 16x² - 9. फ्रेंड दिसतो का, बघा जरा, थोडं मागे घेतो नाही तर मी कॅमेरा. ओके, तर या ठिकाणी सोल्युशन, गिवन एक्झाम्पल 4x² - 11x + 6 अपॉन 16x² - 9 इज इक्वल टू 4 6 किती 24 चे 11 यायला पाहिजे, कसे येणार, 8 3 जा 24, 4 6 जा 24. मग 4x² - 8x - 3x असे आपण अनेक एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. त्याच्या आधीचे एक्सरसाइज बघा, 8 - 8 - 3 - 11 - 8 × - 3 किती 24 प्लस येणार, 6 4 = 24. हा 4x ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि हा 3 स्क्वेअर आहे. मग पुढे तुम्हाला याच्यामधून काय कॉमन निघेल, 4 निघेल, एक्स पण काढता येईल. मग काय राहील, इकडे 2 टाइम एक्स होता, 1 टाइम राहील, 4 2 म्हणजे 2 राहील इकडे. फक्त चेक करायला शिका, 4 × x × x 4x² फेर 4x × 2 8x + - - हे चेक करायला शिकलात की तुम्हाला गणित आलं समजायचं. इथे हाच ब्रॅकेट येणार, एक्स मायनस 2, मग इथे काय होतं, 3 × x केलं पॉझिटिव्ह येणार, निगेटिव्ह पाहिजे आपल्याला, निगेटिव्ह 3 × -2 + 6. ह्या गोष्टीकडे लक्ष द्या सतत, एकदा तुमच्या रूल सगळे डोक्यात बसते की तुम्हाला गणिताचा अभ्यास 0. a + b म्हणजे 4x
प्लस थ्री आणि 4x मायनस 3. वरच्या याच्यात x मायनस 2 कॉमन ब्रॅकेट आहे. ही स्टेप पण फार महत्त्वाची आहे. दोन्हीकडे x मायनस 2 तो आधी लिहिला, पहिल्या ब्रॅकेटच्या बाहेर 4x, इथे मायनस 3 आहे, निगेटिव्ह 3 अपॉन 4x प्लस 3 आणि हा 4x मायनस 3. 4x मायनस 3 4x मायनस 3 केले, आपला फायनल आन्सर असेल x मायनस 2 4x प्लस 3. सिम्प्लिफाय होतं आपल्याला. या ठिकाणी मित्रांनो आजचं पाचवा आणि सहावं एक्झाम्पल संपलेलं आहे. दोन एक्झाम्पल बाकी आहे सिक्स लेसनमधले. याच्या आधीचे सगळे लेसन्सच्या सगळे एक्झाम्पल मी सोडून दिलेले आहे, तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल. काही शंका असेल तर मध्ये मध्ये कॉमेंट्समध्ये लिहा. लाईक करायला विसरू नका. बेस्ट ऑफ लक.